प्रत्यक्ष जेव्हा लोकांना तुम्ही भेटता त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव टिपतात ते इतकं सुंदर असतं बघणं. ही जे नाती तयार होतात ना ती त्या कार्यक्रमापुरती नाही आहेत, त्या पर्वापुरती राहत नाहीत. थकवून तेच बघत होते की हे काय करतात आणि कसं करतात. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राश्री मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आलोय कलर्स मराठीवरच्या सूरनवा ध्यासनवा पर्व 5 या कार्यक्रमाच्या मंचावर. आणि माझ्यासोबत आत्ता तुमच्या सगळ्यांची आवडती लाडकी जवळची स्पृहा जोशी. स्पृहा खूप स्वागत तुझं राजश्री मराठी. सो मच, थँक्यू. म्हटलं की सगळ्यांची लाडकी आवडती जवळची अशा बऱ्याच गोष्टी या कार्यक्रमाने तुला दिल्या आहेत, कारण तू खूप आवडतेस सगळ्यांना स्क्रीनवर बघायला. सो जेव्हा पर्व 5 ची अनाऊन्समेंट झाली आणि आता आपल्याला पुन्हा एकदा स्टेजवर जायचं आहे, स्पृहा पहिला विचार काय? पहिला विचार हाच होता की फायनली वाव, चला परत सुरू होणार सगळं. आणि चौथं पर्व ज्या पद्धतीने झालं होतं कोविडच्या छायेमध्ये, त्याच्यातनं बाहेर पडायची गरज होती. आणि आता तेच होतं की सगळं आता पुन्हा नॉर्मल झालं आहे, सगळ्यांना नॉर्मल पद्धतीने भेटता येणार मुळात. बायो बबलची कटकट नाही, मास्क नाहीत, काही नाही, कुठल्याही बंधनांशिवाय कार्यक्रम सादर करता येणार आहे. सो एक रिलीफ पण होता की अरे वा क्या बात आहे. आणि एक छान भावनासुद्धा होती की अजूनही 5 पर्व झाल्यानंतरसुद्धा प्रेक्षकांना हा कार्यक्रम बघायचा आहे आणि त्यामुळे तो कलर्सनी पुन्हा आपल्यासमोर आणलेला आहे. सो आनंद तर आहेच. ऑडिशन राऊंडसुद्धा गेल्या पर्वाला सगळे ऑनलाईन झाले होते आणि यावेळी ऑफलाईन तू स्वतः प्रेझेंट होतीस प्रत्येक सिटीमध्ये ऑडिशनसाठी. सो तो ऑडिशन राऊंड पुन्हा एकदा ती सगळी धमाल अनुभवणं, मुलांसोबत मस्ती करणं, त्यांना चेअर करणं, हे सगळं कसं सांगशील? खूप मजा आली, खूप मजा आली. आणि मी तुला सांगते की ऑनलाईन ऑडिशन्स आणि ऑफलाईन ऑडिशन्स असं समजा कम्पेअर करायचं झालं ना तर 1 आणि 2 इतका फरक आहे, प्रचंड. आणि त्याची काहीच खरं तर कम्पॅरिझन नाही होऊ शकत. प्रत्यक्ष जेव्हा लोकांना तुम्ही भेटता त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव टिपतात ते इतकं सुंदर असतं बघणं. आणि एक हुरहुर, एक धाकधूक अशी मनात घेऊन ती सगळी मंडळी आलेली असतात. कुठून कुठून आली होती मंडळी, म्हणजे मध्य प्रदेश बॉर्डरवरनं एक मुलगा आला होता औरंगाबादच्या ऑडिशनला, किंवा 200 किलोमीटरचा प्रवास करून माणसं आली होती. आणि यंदा मगाशी तू ऐकलं असेल अजितदा म्हणाला तसं, सिंगापूर, कॅनडा, नेपाळ, नेपाळी मुलगी, तिने चंद्रा गाणं म्हणलं. काय बोलणार तिला, अदरवाईज फारसं मराठी बोलता येत नाही पण ते चंद्रा गाणं तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ही आपल्या मराठी संगीतातली गंमत आहे की ते लोकांना थेट त्यांच्या मनात जाऊन भिडतं ना. सो हे प्रत्यक्ष बघायला मिळणं हे किती छान आहे. याच ऑडिशनच्या दरम्यान तू तुझ्या लाडक्या मॉनिटरच्या भावाला सुद्धा भेटलीस ना स्पृहा? हो. आणि मला, मी सांगते ना, मी मला टाईम मशीनमध्ये बसल्यासारखं वाटलं, कारण तो हर्षद जसा होता ना तसाच शिवा आहे. आणि तो तशीच मला स्प्राते अशी हाक मारत होता, तसाच डायरेक्ट येऊन धाटकन माझ्या मांडीवर बसला. मग त्याने कुठला तरी एक माझा एपिसोड पाहिला होता कवितेचा, ती कविता त्याला मला म्हणून दाखवायची होती. सो ह्या इतकी मजा मी त्याच्याबरोबर केली आणि इतकी मला त्याच्यामुळे हर्षदची आठवण आली त्या दिवशी की बापरे. पण पुन्हा तेच आहे, आता 4 वर्ष झाली आहेत मध्ये, पण शिवाला मी माहिती आहे कारण मी आणि हर्षू फोनवर मध्ये मध्ये बोलतो व्हिडिओ कॉलवरती आणि त्याच्यात तो मध्येच येऊन जातो डोकावर. सो ही जे नाती तयार होतात ना ती त्या कार्यक्रमापुरती नाही आहेत, त्या पर्वापुरती राहत नाहीत, ती त्याच्यानंतर टिकून आहेत इतकी वर्ष, मला वाटतं हेच खूप छान आहे. यंदाच्या पर्वाची खासियत म्हणजे मराठी गाणी, 100% मराठी गाणी. काय सूरनवा ध्यासनवा पर्व मराठी बाण्याचे. सो युजली असं होतं ना की मराठी कार्यक्रमात किंवा मराठी अवॉर्ड फंक्शनमध्ये हिंदी गाणी का. सो आता हे एक छान सरप्राईज आहे प्रेक्षकांसाठी. त्याच्यामागे 2 गोष्टी आहेत दर्शना, म्हणजे मी तुला थोडंसं हेही सांगेन की हिंदी गाणी कधी कधी आपण ट्रिब्यूट म्हणून सादर करतो. उत्तमोत्तम जे कलाकार होऊन गेलेले आहेत, शेवटी संगीताला तशी कुठली भाषा नाही आहे, पण वैशिष्ट्य म्हणून ह्या पर्वाचं हे आहे की जास्तीत जास्त मराठी संगीत लोकांपर्यंत पोहोचवावं. फक्त जुनंच नाही तर नवीन मराठी गाणी, संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार, कवी, मराठी चित्रपटात नवीन होणारी गाणी, भावसंगीतात नवीन होणारे प्रयोग, या गोष्टींची या निमित्ताने चर्चा होईल आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येक पर्वामध्ये ना स्पृहा तुझे कॉस्ट्युम्स, तुझी स्टायलिंग हे सुद्धा असं छान चर्चेत होतं. एका आय गेस गेल्याच वर्षी पर्वाच्या मुलाखतीमध्ये फ्लोरल कपड्यांवर तू खूप भर दिला होतास. सो यंदा नव्या पर्वाप्रमाणे स्पृहाचं लुकही नवं असणार? नक्कीच असणार आहे. आणि जिथे जिथे जसा जसा मूड असेल, जी जी थीम असेल, त्याला जाणारे कपडे
हे या पर्वात मी जास्तीत जास्त एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहे. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर ह्या कार्यक्रमाचा माझा फोकस हाच आहे की मी कम्फर्टेबल असले पाहिजे वावरताना इथे मंचावरती, कारण मला वेगळं कपड्यांचा प्रेशर घेऊन नाही राहता येऊ शकत. इतकं काम खरं तर असतं, सगळ्या मुलांमध्ये मी वावरत असते, त्यांच्यासोबत गंमत धमाल करत असते. सो ते करताना अवघडले पण नसलं पाहिजे. आणि कपड्यांमध्ये त्या पोशाखीपणात दबून नाही जाता कामा, हा एक मेजर फोकस त्याच्यामागे असतो. ऑडिशन राऊंडनंतर मुंबईमध्ये शूटिंग तुम्ही चालू केलं आहे आणि आता अवधूत दादा म्हणा किंवा महेश दादा, पुन्हा एक तुम्ही तिघं एकत्र आला, ज्यांची धमाला मी आजवर नेहमी पडद्यावर बघतो, डान्स म्हणा किंवा मग एकमेकांची उडवणं म्हणा सगळं चालूच असतं. सो शूटचा पहिला दिवस कसा होता, पुन्हा एकदा तिघं एकत्र आलं? धमाल होता पुन्हा एकदा, तेच म्हणजे परत सेट होणं जे असतं ना, एक काय सांगू मी आता तुला, इतक्या इमोशन्स एकत्र येतात. आणि एस्पेशली मी परत परत का गेल्या पर्वावरती येते, कारण त्या गेल्या पर्वानी आम्हाला इतकं काही शिकवलं आहे ना, जेव्हा तुम्ही फक्त क्रू नाही राहत, तुम्ही त्या कार्यक्रमापुरती टीम नाही राहत, तुम्ही मित्र बनून जाता सगळे. आणि फक्त अवधूत महेश असंच नाही, पण मागे दिसणारी सगळी टीम, आपल्याला मागे म्हणजे पडद्यावर न दिसणारी टीम, आमचे सगळे वादक कलाकार, इतका आनंद झाला होता त्यांना भेटून त्या दिवशी. सो पहिला दिवस ॲब्सल्युटली धमाल आणि मजेचा होता. पुन्हा एकदा महेश इतका प्रवास करत होता त्या आठवड्यामध्ये, तो जेटलॅक्ड होता, आणि कमाल वाटते मला त्यांच्या एनर्जीची, कारण त्या ऑडिशनच्या मेगा ऑडिशनच्या दिवशी 50 मुलांमधनं फक्त 16 जणांना निवडणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे या लेवलला कॉम्पिटिशन आल्यानंतर. सो मी तर थकवून तेच बघत होते की हे काय करतात आणि कसं करतात. 24 तारखेला ग्रँड प्रीमियर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि सगळी वाट बघतात आता 16 जणांना भेटायची, पुन्हा दर आठवड्याला छान छान गाणी ऐकायची, थीम्स पाहायची. सो कसं सगळ्या तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना अपील? मी एवढंच सांगेन की हे पर्व आत्तापर्यंतच्या 4 पर्वां इतकंच किंबहुना काही सरप्राईजेसमुळे त्याहीपेक्षा विशेष होणार आहे. सो प्लीज एकही भाग चुकवू नका. शनिवार रविवार 9:30 कलर्स मराठीवर प्लीज बघायला विसरू नका. आता सगळ्यांची गप्पा मारल्यानंतर ना सरप्राईजेस सरप्राईजेस, आता इतकी एक उत्सुकता आहे ना की बाबा ते सरप्राईजेस काय आहेत ते बघूयात. पण थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.